हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल स्वाति कलाकुसर। आज आपण दिवाळीसाठी मस्त असा पेपर पासून आकाशकंदील बनवणार आहोत। कमी वेळात आणि स्वस्तात मस्त असा हा आकाशकंदील होणार आहे। दिवाळी म्हटलं की आकाशकंदील हा आलाच, पण आपण बनवलेला आकाशकंदील म्हटलं की क्या बात है, बढ़िया असं वाटतं। आणि बघू शकता की खूप कलरफुल असला असा आपला आकाशकंदील वाटत आहे। आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तो कसा बनवायचा तर सांगितलेला आहे। त्याचं मेजरमेंट पण मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण आकाशकंदील बनवण्यासाठी हे क्राफ्ट पेपर घेतलेले आहेत। हे बरोबर 20 क्राफ्ट पेपर आहेत आणि तुम्ही बघू शकता यामध्ये खूप सारे कलर येत आहेत, पाहू शकता। आता आपण एका टोपणाच्या सहाय्याने गोल आकार याचा घेणार आहोत। आणि ही कट करून घ्यायचं आहे आपल्याला, तुम्ही पाहू शकता। तर असा आपला सर्कल आला पाहिजे। तर आता आपण हे कट करून घेऊया। बरोबर सर्कलचा आकार आपल्याला घ्यायचा आहे। तर याच पद्धतीने आता आपण सगळे पेपर कट करून घेणार आहोत। तर आता आपण सर्कल हे करून घेतलेले आहेत। आता हे आपण दुमडून घेऊया या पद्धतीने। आता हे आपल्याला बरोबर या मापावर कट करून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपला सर्कल हा तयार होईल। सर्कल झालेला आहे, छान असा आपला सर्कल झालेला आहे। याच पद्धतीने आपण सगळे सर्कल हे बनवून घेतलेले आहेत। तर आपण स्केलच्या सहाय्याने आता मोजून घेणार आहोत। तर आपल्याला 28.5 घ्यायचे आहे। तर ही रुंदी आहे 28.5 आणि इकडे आपल्याला मोजून घेतलेला आहे। बरोबर स्केलच्या सहाय्याने 28 घेतलेली आहे इथून 28.5 आणि इथे आपण 14.5 घेतलेली आहे पट्टीच्या सहाय्याने मोजून। आता कट करून घेऊया कात्रीच्या सहाय्याने। तर याची पण रुंदी आपल्याला 28.5 घ्यायची आहे वरच्या साईडने, आणि खालच्या साईडने आपल्याला 21 सेंटीमीटर अशी घ्यायची आहे। तर आता पट्टीच्या सहाय्याने आपण आखून घेऊया। वरच्या साईडने पण आपण लगेच आखून घेऊया। आता ही आपण कट करून घेऊया। आपण स्केलच्या सहाय्याने आखून घेऊया। तर आता आपण स्केलने 1 सेंटीमीटर हे आखून घेऊया, किंवा आपण इथे तर मार्किंग करून घ्यायची आहे, कारण आपल्या रेषा ह्या आडव्या तिडव्या दिसून नाही, त्यासाठी आपण ही मार्किंग करून घेत आहोत। तर आता आपण ह्या लाईन्स ओढून घेऊया, म्हणजे आपल्याला ते कात्रीने कट करायचे आहे, त्यासाठी हे ओढून घ्यायचं आहे।
तर आता आपण कट करून घेऊया कात्रीच्या सहाय्याने. ज्या आपण रेषा ओढून घेतल्या होत्या त्या पूर्ण कट नाही करायच्या, तर वरचा भाग आपल्याला तसाच सहाय्याने आपण मोजून घेतलेला आहे. तर हा बरोबर 28.5 आहे आणि 21 सेंटीमीटर आहे. या पद्धतीने आपण मोजून घेतलेला आहे. आता याला पण आपल्याला लाइनिंग करून घ्यायची आहे. तर आपण ओढू आखून घेऊया. आता आखून घेतलेला आहे. आता आपल्याला 1 सेंटीमीटर इथं लाइनिंग करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या रेषा ह्या आडव्या तिडव्या होणार नाहीत. तर आपण बरोबर 1 सेंटीमीटर घेऊया. तर मार्किंग करून घेऊया. या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि ह्या पेपरला आपण जसं कट करून घेतलेलं आहे तसंच हे पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की आपण येल्लो आणि पिंक दोन्ही पण पेपर कट करून घेतलेले आहेत या पद्धतीने. आता आपण फेविकॉल लावून घेऊया. आता हा पेपर त्यावर चिटकून देऊया. तर आपल्याला चांगला चिटकून घ्यायचा आहे. आता आपण तिसरा पेपर घेतलेला आहे, त्याची उंची रुंदी आपल्याला 28.5 घ्यायची आहे. तर 28.5 घेतलेले आहे आणि आपल्याला लांबी त्याची 17 सेंटीमीटर घ्यायची आहे. स्केलच्या सहाय्यानेच आपण आखून घेणार आहोत. तर आता लाइनिंग ओढून घेऊया दोन्ही पण साईडनी. आता आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता आपल्याला स्केलच्या सहाय्याने थोडीशी रिकामी जागा सोडायची आहे आणि लाइनिंग करून घ्यायची आहे. दोन्ही साईडने आपल्याला थोडीशी स्केलची जागा सोडायची आहे आणि लाइनिंग करून घ्यायची आहे. आता आपण फेविकॉल लावून घेऊया. तिसऱ्या पेपरला आपण फेविकॉल लावून घेऊया. आता हा पेपर त्यावर चिटकून देऊया. आता जे आपण क्राफ्ट पेपर बनवलेले आहेत तर आधी राऊंड केलेला आहे. आता या पद्धतीने आपल्याला ते दुमडून चिटकून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपण चिटकून घेतलेले आहे. आता दुसरा थोडासा अंतर ठेवून आपल्याला चिटकून घ्यायचा आहे क्राफ्ट पेपर. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं ते वाटत आहे. तर पूर्ण चिटकून घेतलेले आहेत आपण. आता हे आपल्याला वाळू द्यायचे आहेत. तर आपण 3 तास हे सुकू दिलेलं आहे. आता हे 3 तास झालेले आहेत. आता आपला फेविकॉल पण चांगला सुकलेला आहे. आता आपण इथे टेपच्या सहाय्याने इथे आपण चिटकून घेऊया. तर आता आपण हे चिकटपट्टी पूर्ण चिटकून घेतलेली आहे. आता आपल्याला हा पेपर लॅम्प हा दुमडून घ्यायचा आहे या पद्धतीने.
तर तुम्ही बघू शकता की आपण किती छान असं चिकटून घेतलेलं आहे आणि खूप छान असं ते चिकटलेलं आहे। बघू शकता आपण किती छान असा आकाश कंदील बनवलेला आहे। तर आता आपण इथे कलरची चिकटपट्टी चिकटून घेऊया या पद्धतीने। तर आता आपण वरती ग्रीन पट्टी लावून घेऊया या पद्धतीने। तर तुम्ही बघू शकता आपण किती सुंदर असा आकाश कंदील बनवलेला आहे खूप सोप्या पद्धतीने। मी तुम्हाला तो कसा बनवायचा तो सांगितलेला आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।